काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा चौथ्या दिवशीचा प्रवास सुरू जिल्ह्यातील नेते मंडळीच्या यात्रेस जोरदार प्रतिसाद भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्त परभणी जिल्हा काँग्रेस समितीद्वारे क्रांती दिनी म्हणजे नऊ ऑगस्ट पासून नव्वद किलोमीटर अंतराच्या गंगाखेड ते जिंतूर दरम्यान आझादी गौरव पदयात्रेस गंगाखेडातून प्रारंभ झाला आहे आज ही पदयात्रा परभणीहून जिंतूरकडे निघाली आहे नऊ ऑगस्ट रोजी गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर पासून या पदयात्रेस सुरुवात केली निघालेली काँग्रेसची पदयात्रा देटणा पोखर्णी शिंगणापूर मार्गाने परभणीत अकरा ऑगस्ट रोजी पोहोचली व आज सकाळी दहा वाजता परभणीहून जिंतूरकडे निघाली आहे काँग्रेस पक्षाने पदयात्रा काढण्याचा मागचा उद्देश सांगितला की केंद्र सरकारने आज प्रत्येक खाण्यापिण्याच्या वस्तूवर जीएसटी लागू केली शालेय विद्यार्थ्याच्या शालेय साहित्यावर जीएसटी लावला याचबरोबर अग्निवीर योजना व सर्वांचा निषेध करत ही पदयात्रा काढली आहे या पदयात्रेत जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर माजी आमदार सुरेश देशमुख भगवान वाघमारे बाळासाहेब देशमुख काँग्रेसचे एसी विभागाचे नेते सिद्धार्थ हातियंबिरे परभणी महानगर जिल्हा अध्यक्ष नदीम इनामदार प्रदेश काँग्रेसचे सचिव सुरेश नागरे मिनाज कादरी दुराणी खान मल्लिका गफार शुभांगी सिसोदिया जयश्री खोबे द्वारका कांबळे विशाल बुधवंत गुलमीर खान विनोद कदम काँग्रेसचे युवा नेते अक्षय देशमुख शुभम जाधव बाबा आवचार प्रसिद्ध प्रमुख सुहास पंडित सह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते